बातमी येते उल्हासनगर मधून। उल्हासनगर कॅम्प 3 मधील महक अपार्टमेंट ही 5 मजली इमारत कोसळली आहे। या इमारतीला अनेक तडे गेले होते, त्यामुळे पालिकेने ही इमारत रिकामी केली होती। इमारत वेळीच रिकामी केल्याने मोठा अनर्थ टळलाय, यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। लगभग 31 घर हैं, उनमें से लगभग 15-20 घरों के दरवाजे नहीं खुल रहे थे, तो हमारे सेक्रेटरी ने फायर ब्रिगेड वालों को फ़ोन किया, वो लोग आए, उन्होंने दरवाजे हथौरे वगैरह से तोड़ के मतलब धक्का वगैरह दे के खोले, और उन्होंने बाद में पुलिस को और म्यूनसिपल कॉरपोरेशन वालों को बुलाया। उन्होंने हमको लगभग 8:30-9 बजे के बीच में पूरा बिल्डिंग खाली करवा दिया। ये कल तो महक बिल्डिंग सीधा कोलैप्स हो गई। जगदीश बोजवानी करके एक व्यक्ति है जो इसमें फर्स्ट फ्लोर पे रहता था, उन्हें ऐसा कुछ महसूस हुआ कि बिल्डिंग में कुछ प्रॉब्लम है, उनका दरवाज़ा नहीं खुल रहा था, तो उस कारण उन्होंने फायर ब्रिगेड और म्यूनसिपालिटी में इन्फॉर्मेशन दी कि ऐसी ऐसी बात है। और उसके बाद म्यूनसिपालिटी की टीम आके पहुँच गई, तो आज जो भी यहाँ पर जान माल किसी की बची हुई है वो उस एक आदमी की वजह से बची हुई है। इमारतीमधील जी इमारत आहे महक अपार्टमेंट, तिथे रहिवासी जगदीश बुजवानी यांनी फायर डिपार्टमेंटला फोन केला होता की या इमारतीमधील स्लॅब जे आहे, कॉलम जे आहेत, ते क्षतिग्रस्त झालेले आहेत। तत्काळ आमचे फायर डिपार्टमेंटच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, पूर्ण इमारत महापालिकेतर्फे रिकामी करण्यात आली आणि सर्व फ्लॅट सील बंद करण्यात आले होते। त्यांचे दरवाजे उघडत नव्हते, मुख्य दरवाजे, त्यामुळे एकंदरीतच महक अपार्टमेंटच्या नागरिकांमध्ये, सनातिका धारकांमध्ये एक गोंधळ उडाला। त्यानंतर फायर महानगरपालिकेच्या फायर विभागाला कळवण्यात आलं, आपत्कालीन विभागाला कळवण्यात आलं आणि महानगरपालिकेच्या ह्या सजगतेमुळे आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी ही संपूर्ण बिल्डिंग आणि त्या बिल्डिंगमध्ये राहणारे जे सनातिका धारक होते, नागरिक होते, फ्लॅटचे धारक मालक होते, या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं, त्यांच्या मौल्यवान वस्तू। यावेळी आम्ही उपस्थित आहोत उल्हासनगर 3 येथील लिंक रोड परिसरात। या ठिकाणची म्हणजे या परिसरातील महक अपार्टमेंट ही 5 मजली इमारत कोसळली। आम्ही सांगू इच्छितो की एक दिवस आधी, म्हणजे ही घटना होण्याच्या एक दिवस आधीच, या इमारती ही इमारत जुनी असल्याकारणाने आणि धोकादायक असल्याकारणाने या इमारतीचे काही फ्लॅट्सचे दरवाजे जे आहेत ते उघडत नव्हते, ज्यामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर नागरिकांद्वारे म्हणजे इथे राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांद्वारे ही जी हे जे काही प्रकार होतो आहे त्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली। अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी पोहोचलं, त्यांनी पूर्ण इमारतीची पाहणी केली। त्यानंतर अग्निशमन दलाच्या असं लक्षात आलं की इमारतीला काही ठिकाणी तडे गेलेले आहेत आणि थोडीशी इमारत ही वाकलीही होती। अग्निशमन दलाने या गोष्टीची माहिती जी आहे उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाला दिली आणि त्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शिंपे यांनी या संपूर्ण घटनेची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्यांच्या असे निदर्शनास आले की ही इमारत त्वरित रिकामी करणं गरजेचं आहे आणि त्यांनी नागरिकांना 15 मिनिटाचा वेळ दिला होता आणि नागरिकांनीही 15 मिनिटात ही इमारत जी आहे पूर्णपणे रिकामी केली, त्यामुळे मोठा अनर्थ होता टळला आहे। अग्निशमन दल आणि उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाच्या सतर्कतेमुळे खूप मोठा अनर्थ होता टळला आहे। ही इमारत त्वरित वेळेवर रिकामी करण्यात आली, नागरिक जे आहे त्यांनी स्थलांतर केलं, जे काही त्यांचं महत्त्वाचं सामान होतं ते या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यानंतर गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही जी इमारत आहे ती पूर्णपणे कोसळली। आपण पाहू शकतो की पूर्णपणे ही इमारत जी आहे ती कोसळली आहे, जो काही भाग आहे इमारतीचा हा पूर्णपणे खाली धसला गेलेला आहे। काही सामानही तुमच्या निदर्शनास येतील, इथे नागरिकांचे काही सामानही आहे, जसं TV किंवा AC वगैरे सारखं जे सामान आहे, जे अति महत्त्वाचं सामान नव्हतं, ते नागरिकांनी इथून शिफ्ट नव्हतं केलं आणि ते सामान आत्ताही त्यांच्या घरात तसंच होतं। कोणत्याही प्रकारची जीवितहानी या घटनेमध्ये झालेली नाही, मात्र महक अपार्टमेंटचा जो A विंग आहे त्या A विंगचा काही भाग B विंगवर कोसळला आणि त्याच्यामुळे काही नागरिक त्यावेळेस त्या B विंगचे नागरिक त्या ठिकाणी अडकले होते, मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि प्रशासनाच्या मदतीनंतर त्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर उल्हासनगर महानगरपालिका या सगळ्या घटनांची किंवा शहरात जितक्याही अतिधोकादायक इमारती आहे त्याची कार्यपाहणी करून त्यावर वेळेवर त्वरित कारवाई करेल अशी अपेक्षा संपूर्ण शहरातील नागरिक करत आहेत। कॅमेरा पर्सन सोनू शिंदे सोबत मी मेघना घाग, MKN News उल्हासनगर।